मकर संक्रांतीनिमित्त नगरसेविका सारिका भुतकर यांच्या वतीने धर्माधिकारी मळा परिसरात महिलांसाठी भव्य हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी शाबास होम मिनिस्टर स्पर्धेत सहभाग घेत पैठणीच्या खेळाचा आनंद लुटला. मकर संक्रांतीनिमित्त भुतकरवाडी परिसरातील धर्माधिकारी मळ्यात स्टेपिंग स्पेस स्कूलच्या प्रांगणात नगरसेविका सारिका भुतकर यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, आदर्श शिक्षिका शोभा पोपटराव पवार, नगरसेविका सारिका भुतकर, हनुमंत भुतकर, पिंपळगाव माळवीच्या सरपंच सविता कवडे, मुकुल गंधे, अशोक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित नेते मान्यवरांनी भुतकर परिवार संपूर्ण प्रभागाला कुटुंब मानून विकास काम करीत असल्याचं सांगितलं. आणि या भागामध्ये, या प्रभागामध्ये त्यांनी जे विकास काम केलेली आहे त्याचीच पावती म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी त्यांना प्रचंड अशा मताने निवडून दिलेला आहे. आपण पाहतो का, या सगळ्या भागामध्ये मी येत असताना रस्त्यावर अंधार होता, परंतु सगळ्यात जास्त प्रकाश कुठं असेल तर या प्रभागामध्ये मी प्रकाश पाहिलेला आहे, तो सगळ्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून खरं म्हणजे मी ताईंना, हनुमानरावला मनापासून शुभेच्छा देतो का, दरवर्षी हा कार्यक्रम आपण आयोजित करून सगळ्या या परिसरातील सगळ्या माझ्या माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो. खरं म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे सौभाग्याचं हे लेणं आहे आणि आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, सगळे सण उत्सव याच्या पाठीमागं काही ना काही कारणं असतात. ती कारणं आपल्याला कदाचित माहीत नसतात, परंतु कुठं ना कुठं ती वाचण्यात येतात किंवा कोणीतरी सांगतं. जसं आगावताईंनी सांगितलं का, मकर संक्रांती काय असते, आणि म्हणून या सण उत्सवाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित करणे, सगळ्यांना आनंद देणे हे काम आमच्या ताई करत असतात. सारिका ताईला मनापासून शुभेच्छा देतो का, आपण राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये जे करता हे मला वाटतं नगर शहरामध्ये कोणतेही नगरसेवक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करत नाही. सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात, परंतु त्याची व्याप्ती ही अत्यंत छोटी असते, परंतु इथं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा सण या ठिकाणी साजरा केला जातो. पाहण्याजोगा आणि चांगला महिलांचा एक सन्मान करण्याचा कार्यक्रम ते करतात. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आम वार्डामध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम ते करतात आणि चांगल्या पद्धतीने, आणि इलेक्शन पुरतं नसून इलेक्शन झाल्यावरसुद्धा ते काम करतात हे या कार्यक्रमातून दिसून आलं. त्याबद्दल शुभेच्छा, आणि सर्व महिला भगिनींना मी शुभेच्छा देतो. मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीपासून दिवस तीळतीळ मोठा होत जातो व रात्र कमी होते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे स्नान व दान हे पुण्यदायी असते, म्हणून आपल्या भागातील महिला विशेषतः पंढरपूर व नाशिक येथे जातात. संक्रांतीसाठी देण्यात येणारा तिळगुळ हा फार महत्त्वाचा आहे. हा काळ थंडीचा असतो. अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळाचे सेवन आवश्यक असते. तीळ वापरण्याचा दुसरा लाभ म्हणजे स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह, प्रेम, मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात आणि स्नेहाची गोडी वाढवावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची आणि स्नेह वाढवायचा, नवीन स्नेह संबंध जोडायचे व जुने अधिक दृढ करायचे असा हा सण भारतभर मोठ्या प्रमाणात साजरा करतात. संक्रांतीच्या सणाला पतंग उडविले जातात. विशेषतः गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवून हा सण साजरा केला जातो. आजच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा आयोजक, संयोजक माननीय महिला व बाल कल्याण सभापती व आपल्या आवडत्या विद्यमान नगरसेविका सौ सारिकाताई भुतकर यांचे समाजाप्रती खूप मोठे योगदान आहे. मागील 5 वर्ष त्यांनी या महापालिकेच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी
मोठी सेवा केली आहे, समाज उपयोगी भरपूर कामे केली आहेत, त्यामुळेच त्यांना यावेळी सुद्धा भरपूर कामे करण्यासाठी आपण पुन्हा एकदा निवडून दिले आहे। त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो ही सदिच्छा, तसेच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मी आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देते। पवारसाहेबांनी सांगितलं की नाही तुला जावं लागेल, आणि मग घरच्या सगळ्यांना घेऊन आणि गावातल्या आमच्या मंडळींना घेऊन आज या कार्यक्रमासाठी आले। इथं पाहिल्यानंतर कार्यक्रमाची भव्यता समजली आणि खूप छान असा कार्यक्रम झाला। तसं पाहिलं तर महिलांना कुठं बाहेर संधी फार कमी असते, जरी 50% आरक्षण असलं काही असलं तरी महिलांना म्हणावी तेवढी संधी मिळत नाही, आणि मग अशा कार्यक्रमातून महिलांसाठी व्यासपीठ पुढे येतं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो। त्यांच्यात अनेक प्रकारचे ताणतणाव असतात, ते ताणतणाव यातून बाहेर पडत असतात आणि निर्भेळ असा आनंद त्यांना मिळत असतो, आणि तो आनंद मिळून देण्याचं काम सारिकाताईंनी आज केलेलं आहे। अतिशय सुंदर रस्ते आणि इथलं वातावरण आम्हाला खूप चांगलं वाटलं सारिकाताई, अगदी आमच्या हिवरे बाजारसारखं स्वच्छता आणि सुंदर वाटलं। पण जसं हिवरे बाजारमध्ये एकटे पोपटराव काही करू शकत नाही, सगळेजण म्हणतात की पोपटरावांनी गावाचा विकास केला विकास केला, परंतु त्यांनी फक्त मार्गदर्शन केलेलं आहे, करणारे तर सगळे गावातले लोकच आहेत। अगदी गाव स्वच्छ ठेवण्यापासून, पाणी वाचवण्यापासून, झाडं लावण्यापासून आणि झाडांना पाणी घालण्यापासून सगळे कामं सगळ्या गावकऱ्यांनी केलेले आहेत। कुठलंही काम असलं तरी सगळे गावकरी करतात, तसं इथं पण दीपालीताई जरी तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या असल्या किंवा कोणत्याही योजना राबवणाऱ्या असल्या तरी तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्यांना असंच मिळत राहू द्या। सारिका भुतकर यांनी प्रास्ताविकात समाजकारण हाच आपला ध्यास असल्याचं सांगत महिला सक्षमीकरणास प्राधान्य देण्याची ग्वाही दिली। आम्ही तसं नगरसेवक नाही म्हणून गाजनाबाईंनी परत इथं उभं आहोत, आम्ही तुमचे कुठलंही काम पूर्ण उचलू कुठलंही काम करू आम्ही नाही अशी मग खात्री देते। आणि आज जो विकास कामाचा आज हा सोहळा झालेला आहे, विकास कामाची हळद आणि आदर्श प्रभागाचं कुंकू घेऊन साजरा होते। मी माझ्या प्रभागामध्ये प्रभाग सुंदर ठेवणं खूप मोठा भर दिलेला आहे। प्रभाग तर सुंदर आहेच, पण प्रभागातील नागरिकांचंही आरोग्य सुंदर व स्वच्छ राहिलं पाहिजे, त्यासाठी मी माझ्या प्रभागामध्ये लोकसहभागातून प्रभागाच्या साईड ट्री गार्ड लावलेले आहे, त्यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि माझा प्रभाग हा वार्ड म्हणजे खूप सुंदर भाग झालेला आहे। बरेचसे लोकप्रती हा वार्ड पूर्ण सिटी टाईप वाटतो, खरंच मला अभिमान वाटतो की माझे प्रभागाचे नागरिक खूप जागृत आहे, तेही प्रभागाची खूप छान प्रकारे स्वच्छ हो, त्यामुळे मी आज सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार मानते। आणि आज जो राजेंद्र साहेबांनी आमच्या महिला वर्गासाठी हा खूप खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर सर्व महिला वर्गाने या खेळाचा सहभाग घ्यावा। आणि मला विशेष म्हणजे माझ्या ह्या विकास कामामध्ये माझे मिस्टर श्री हनुमंत शंकरराव भुतकर यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे। व म्हणतात एकटी लेडीज काही करू शकत नाही, प्रत्येक स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या पाठीमागे कुणी जरी असतं ते म्हणजे माझे पती श्री हनुमंत शंकरराव भुतकर। आणि त्यांचं सामाजिक राजकारणाव्यतिरिक्त आम्हाला समाजकार्याची खूप आवड आहे, आणि विशेष म्हणजे आम्हाला म्हणजे कुठला कुणी राजकारण तेवढं पुरतं असतं, पण आम्हाला जसं समाजकारण करायला आवडतं, म्हणजे कुठल्या महिलांचा प्रॉब्लेम असतो, कोणाला हॉस्पिटलची गरज तरी आम्ही कुठल्याही क्षणी तिथे उपस्थित राहून त्यांना सहकार्य करतो। आणि आज आमचा हा महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला, खूप मोठ्या संख्येने आमच्या छोट्या बाळांना घेऊन आले, सर्वांचे मी खूप आभार मानते। यावेळी राजेंद्र टाक यांचा महिलांकरिता शाबास होम मिनिस्टर हा पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला। अकराशेचा हायएस्ट आहे वहिनी, तुमच्या ग्रुप मध्ये 200 हायएस्ट, 100 व्हेरी गुड, 600 पॉइंट, खेळा वहिनी खेळा। सावकाशाने खेळा घाई नाही, चला 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 धावा जोरात पटकन, टाळ्या चालू ठेवा, छान खेळतात वहिनी सगळ्या, टाळ्या चालू ठेवा, टाळ्या चालू ठेवा।
यात करिश्मा जाधव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. स्मिता पालवे, वर्षा ठोकळे, नेहा मोर यांनीही बक्षिसं मिळवली. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.